या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कर्कवृत्ताचा भारतावर झालेला परिणाम सर्वप्रथम कर्कवृत्त काहीच नसून हे एक प्रकारचं अक्षवृत्त आहे जे तेवीस तास पाच अंश उत्तरेकडच्या अक्षवृत्तास आपण कर्कवृत्त असं म्हणत असतो कर्कवृत्त हे जे आहे ते भारताचे दोन सम भाग करत असते अर्थात मध्यातून गेलेला आहे त्यामुळे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील कर भागास उत्तर भारत तर कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील कर भागास दक्षिण भारत असं संबोधलं जात असतात याच कर्कवृत्तामुळे तापमानातही परिणाम पडत असतो तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागात उपोष्ण कटिषबंदीय प्रकारचं तापमान असतं तर दक्षिणेत जे असते म्हणजे कर्कवृत्ताच्या दक्षिण भागात उष्ण कटिषबंदीय प्रकारचं तापमान असते महाराष्ट्र जो आहे तो कर्कवृत्ताच्या दक्षिण भागात येत असतो म्हणून तेथील तापमान उष्णकटिशबंदीय स्वरूपाचा आहे